घाटंजी शहरातील दुर्गामाथा येथे जुन्या पैशाच्या वादातून एका इसमाने चाकूने हल्ला करत महादेव नामदेव मैद यांना गंभीर जखमी केले आहे. या प्रकरणी घाटंजी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून आरोपीस अटक केली आहे. घाटंजी शहरातील दुर्गामाता वार्डात राहणारे महादेव नामदेव मैद यांच्या घरी 17 मे रोजी रात्री 8:30 वाजता निकलेश अरुण दोनाडकर याने महादेवला जुने पैसे परत न केल्याने 500 रुपयाची मागणी केली असता दोघात शाब्दिक बाचाबाची होऊन कडाक्याचे भांडण झाले. तर रागाच्या भरात आरोपी निकलेश दोनाडकरने हातात चाकू घेऊन महादेववर हल्ला करत पोटावर चाकूचे 2 वार करून रक्ताच्या थरोळ्यात लोळविले. याबाबत घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनीष दिवटे यांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावरून आरोपीला ताब्यात घेऊन गंभीर जखमी असलेला महादेवला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. यावेळी घटनास्थळावरून आरोपीला चाकूसहित अटक करून खाली सांडलेल्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. या प्रकरणी आरोपी निकलेशवर कलम 307 प्रमाणे गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली असून पुढील तपास जमादार निलेश कुंभेकर करीत आहेत. VKB न्यूज साठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.